राज्यातील राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून करण्यात आली। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आदिवासी तालुक्यातून ही सुरुवात केली। आदिवासी भागातील समस्या लोकशाहीच्या चारही स्तंभांनी जागरूक राहून एकत्रितपणे सोडवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी अर्जुन खोतकरांवर ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले। साखर कारखान्याची जमीन आणि अन्य सरकारी जमिनीचं मूल्य कमी दाखवून 250 कोटींच्या घोटाळ्याचा अर्जुन खोतकरांवर आरोप आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे